सांगली येथील अनुपम पान शॉपच्या समोर दुचाकी स्वार गेला थेट गटारीत. सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे. अतिक्रमण बाबत महानगरपालिकेचे अजिबात लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप. सांगली येथील अनुपम पान शॉपच्या समोर बापट बालशाळेजवळ रात्री 11:15 एक दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला गटारीत जाऊन पडला. सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. या रस्त्यावर सायंकाळी खाऊ गल्ली झाली आहे. तर रात्री ट्रॅव्हल्स खूप लागतात, ट्रॅफिक जाम होतो. महानगरपालिका व ट्रॅफिक यांचे अतिक्रमण बाबत अजिबात लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.